पाजऱ्यापर्यंत तरस प्राण्याकडून गोठ्यालगत घुसून दोन बकऱ्यांचा फडशा पाडण्यात आलाय. यामध्ये हजारोंचं नुकसान झाल्याचं वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण देसाई यांचं सिरसंगी गावच्या घराच्या पाठीमागे गोठ्यात बकऱ्या बांधल्या होत्या. काल पहाटेच्या सुमारास गोठ्यातून जनावरांचा ओरडण्याचा आवाज आला. यावेळी देसाई यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता त्यावेळी तरस प्राणी गोठ्यातून उडी मारून गायब झालाय. गोठ्यात विजेचा प्रकाश टाकताच दोन बकऱ्यांचा तरस प्राण्यानं फडशा पाडल्याचं पाहायला मिळालं. यानंतर वनविभागाचे कर्मचारी जाग्यावर पंचनामा यांनी केला आहे. समोर पंच पक्वान्न आहेत पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व आयबीएस, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.